नमस्कार, मैं पद्मावती धनंजय कोरेकर। आज माझ्या व्याख्यानाचा जो विषय आहे तो आहे सन 1997-98 या वर्षामध्ये नवभारत हायस्कूल शिवणे या विद्यालयामध्ये शिकणाऱ्या आता 10वीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला शिक्षक गुणगौरव समारंभ। आता मला बोलण्याचं कारण असं आहे की पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ज्याचे संस्थापक स्वर्गीय श्री घोलप साहेब ऋषी तुल्य असं व्यक्तिमत्व आणि त्यांनीच मावळ भागामध्ये ज्या खेड्यापाड्यातून राहणाऱ्या मुलामुलींच्या शिक्षणाची गैरसोय होत होती अशांची सोय मावळ पट्ट्यांचे केलेले आहे, त्यापैकीच एक गाव म्हणजे शिवणे। खरं शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाना हा पावन झालेली भूमी आणि भारतामध्ये प्रसिद्ध असलेलं प्रथम क्रमांकाचं धरण ज्याला आपण म्हणतोय खडकवासला धरण, या धरणाच्या पाण्यावर ज्या जमिनी आणि ज्या जमिनीतली पिकं आणि त्या पिकांवर जगणारी गावातली माणसं, या माणसांच्याबद्दलही मला थोडंसं बोलायचं आहे। शिवण गाव, या गावावरती मी एक छोटीशी कविताही मागे सादर केलेली आहे। या गावाचं मला कौतुक वाटायचं कारण असं आहे की माझी नेमणूक जेव्हा इथे झालेली होती, स्वर्गीय घोलप साहेबांना माझ्या यजमानाने सांगितलेलं होतं की मला जर माझ्या मिसेसला जर नोकरी दिलीच तर माझ्या शाळेत दिली तर फार बरं होईल। आणि खरोखर ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व की ज्यांनी जागा झाल्यावर माझी सोय या शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर ज्या शाखेमध्ये शिक्षक होते त्याच शाखेमध्ये मला 25 सप्टेंबर 1980 रोजी त्यांनी कायमस्वरूपी अशी नोकरीची ऑर्डर दिली। सेवेत मी हजर झाले। तसं गाव मला नवखं होतं कारण मी नगर भागातली, नंतर पुणे जिल्ह्यातलं अगदी पूर्वेकडचं असणारं शिरूर भाग आणि या भागात असणारं माझं सासर हा सगळा परिसर सोडून पुण्यामध्ये, पुण्याच्या उपनगरामध्ये किंवा ह्या पश्चिमेकडच्या भागामध्ये असणाऱ्या या शिवणे गावात नोकरी करताना माझ्या मनात असंख्य विचार होते। ज्या वेळेला मी शिवणे गावात पहिल्या दिवशी गेले त्याच वेळेला मला तिथे प्रथम आज असणारे विकास दांगट, त्यांची आजी आणि आजोबा होते आणि त्यांच्याच घरामध्ये शाळा भरत असायचे, त्याच घराने खरा मला पहिला आधार आणि आसरा दिला। कारण शाळेमध्ये तशा असुविधा होत्या, स्वच्छतागृहाची कुठलीही सोय नव्हती आणि त्यामुळे प्रथम जर आम्हाला कोणाची गरज भासली असेल मधल्या सुट्टीच्या वेळेला तर या विकास दांगट यांच्या घरामध्ये आणि अतुल दिगंबर दांगट यांच्या आजोबांच्या वडिलांच्या घरांमध्ये या दोन कुटुंबांनी आणि तसेच कलाश्वासी मुरलीधर दांगट यांच्याकडून तर पिण्याची 37-30 वर्ष मी पाहिलं, त्यांच्या घरासमोर असणारा हातपंप हा केवळ शाळेसाठीच असावा की काय असं वाटून शाळा सुटल्याबरोबर सर्व मुलं त्या पंपावरती असायचे। असं हे दानी वृत्तीचं शिवणं गाव। आणि ह्याच गावामध्ये जेव्हा मी नोकरीला गेले, नवभारत हायस्कूल शिवणे या विद्यालयामध्ये 6 तुकड्यांपर्यंत 10वीचे वर्ग भरत होते, टेक्निकलचे वर्ग होते, 11वी 12वी सायन्स कॉमर्स आर्ट्सही नंतर निघालेले होते। शाळेची लोक विद्यार्थी संख्या मोठी होती आणि शिक्षकांची संख्याही मोठी होती, जवळपास 100 शिक्षक होते, 50 शिक्षिका 50 शिक्षक अशा प्रमाणात इथे सगळा सेवक वर्ग काम करीत होता। ज्या वेळेला आम्ही 10वीच्या वर्गांच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जायची त्यावेळेला आम्हा सर्व शिक्षकांना जे जे हेडमास्टर या शाळेमध्ये आम्हाला लाभलेले आहेत त्या सर्व हेडमास्टरांनी अगदी ताऊन सुलाफून म्हटलं तरी चालेल आमच्याकडून कामं करून घेतलेली होती आणि नवे आम्हालाही त्याच्यात खूप आनंद वाटायचा। 6 तुकड्यांचे विद्यार्थी शिकत असताना या मुलांचा विकास व्हावा हे एकमेव ध्येय आम्हा शिक्षकांच्या समोर मांडलं जायचं आणि मग आम्ही पण ज्याला जीवतोड काम म्हणतात, कष्ट म्हणतात, ते या विद्यार्थ्यांसाठी घेतलेले आहेत। शाळा भरण्यापूर्वीचे ज्यादा तास असतील, ज्यादा परीक्षा असतील, ज्यादा पेपर त्यांच्याकडनं सोडवून घेणं असेल किंवा शाळेच्या व्यतिरिक्तचा नेमलेल्या वेळेव्यतिरिक्तचा काही वेळ अधिक हा शाळेसाठी दिला जायचा का तर मुलांचं कल्याण व्हावं,
त्यांचं भवितव्य घडावं आणि या हेतूने या शाळेमध्ये एकूण सर्व शाळा आणि सर्व शिक्षक हे आपापल्या परीनं काम करत होते. मला उल्लेख करावा का आवडला तर इसवी सन 1997-98 या वर्षीच्या या ज्या 6 तुकड्या होत्या अपासून पपर्यंतच्या त्याचं नेतृत्व आता सध्याच्या अतुल दिगंबर दांगट आणि राहुल दांगट ये विद्यार्थी स्वप्नील गायकवाड, पल्लवी गायकवाड, सायली दांगट आणि आणखी बरेच काही विद्यार्थी यांनी हा संच तयार करून किंवा थोडंसं नेतृत्व घेऊन हा सोहळा साजरा करण्याचं ठरवलं. आम्हाला जेव्हा निमंत्रण मिळालं तेव्हा त्यांनी सांगितलं, माझी तर वैयक्तिक खरीच कुरकुर होती तब्येतीची की इतके 4-5 घंटे शाळेत बसवणं अशक्य होतं, कारण नुकतीच मी आजारपणातून उठलेली होते. परंतु मुलांचं पुन्हा पुन्हा असं सांगणं झालं की नाही मॅडम, थोडा वेळ या, थोडा वेळ बसा आणि मग तुम्ही आलात तरी चालेल. परंतु त्या दिवशी परमेश्वरानं सद्गुरु कृपेनं खरंच मला काहीही त्रास झाला नाही. मुलांची ऊर्जा हे जणू मला काही औषध मिळालेलं असावं असं वाटलं, कारण त्यांनी केलेला तो गुणगर हा अद्भुत रम्य असाच वाटला. म्हणजे स्तुती म्हणून सांगत नाही आहे, त्याचं कारण असं की खूप सारं इसवी सन 1993 विद्यार्थ्यांनी केला, 1995 विद्यार्थ्यांनी केला, त्यानंतर 97-98 केला, 2001, 2002, 2005 या बऱ्याच बॅचेसने या पाठीमागेही केलेला, सुंदर स्वरूपात त्यांनी केलेला, आपापल्या ऐपतीप्रमाणे केला, नेतृत्व जसं लाभेल किंवा मुलांच्या डोक्यात जशा कल्पना येतील तस तसं त्यांनी केलेलं होतं. परंतु यावर्षीच्या मुलांनी या वेळेला जो सोहळा संपन्न केला त्यांनी तो कसा अद्भुत रम्य होता किंवा नयन मनोरम्य असा होता तर थोडक्यात ते मी सांगते की प्रचंड मोठा मंडप घातला. त्यावेळेला माझे यजमान शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकरांनी त्याचा उल्लेखही केला की आमच्या लग्नांमध्ये तरी एवढे मोठे मंडप होते का. वातानुकूलित व्यवस्था केलेली होती, कूलर मांडलेले होते, पंखे मांडलेले होते, त्यावेळेस तरी होती का? थंड पाण्याच्या बाटल्या, शुद्ध पाणी पुरवण्याचा अट्टास केला, जेवणात शुद्धताच असेल अशा प्रकारचं मोठं सुभ्रात भोजनही ठेवलं मुलांनी. ही सगळी व्यवस्था जेव्हा केली तेव्हा आमच्या लक्षात आलं की मुलं किती मोठ्या उत्साहाने करतात. नाही, हा उत्साह, हे प्रेम या शिवणे गावात ओतप्रोत भरलेलं दिसतं. ज्यावेळेला मी या शिवणे गावात सुरुवातीला मी नोकरी केली त्यावेळेला इथे रामदासांना दांगट, स्वर्गीय गराडे साहेब, सध्याचे राजेंद्र देशमुख, नितीन दांगट, शेखर पाटील, भरत देशमुख, अनिल देशमुख, विकास दांगट, रागिणी कदम, फिटी जगताप, वसंत दळवी, दत्तात्रय देशमुख, ही सगळी जी जुनी मंडळी होती ना, या सर्व जुन्या मंडळींनी शाळेकडे खूप लक्ष दिलं. आणि एक नाव अजून मला सांगायचं, कैलास दांगण, म्हणजे घरोघरचा प्रत्येक माणूस शिवण्यातला, कारण त्यांची अपत्य शाळेमध्ये असायची. आजूबाजूचे सुद्धा वारजे माळवाडी, त्यानंतर वारजे गाव, कर्वेनगरपासून मुलं येत होती, नवे नवे, शेवटी तर कोथरूडपासून शाळेचा लौकिक ऐकून कोथरूडची मुलं तिकडे धाव घ्यायचे. त्याने आम्ही आमची स्वतःची मुलंसुद्धा पुण्यातल्या मोठ्या शाळेतून काढून त्या शाळेमध्ये काढली. याच्यातच खरं गम्य या गावाचं आहे, या विद्यालयाचं आहे. संस्थेनेही या सर्व विद्यार्थ्यांचं हित कसं साधलं जाईल अशी एक विचारदृष्टी ठेवलेली होती आणि त्यानुसार जे जे मुख्याध्यापक आलेले, स्वर्गीय गलांडे सर, तुभा देशमुख, अतिशय शिस्तीचे आणि कडक असणारे सर, आणि आत्ता असणारे कुलकर्णी सर, त्यानंतर आलेले उपसचिव ज्या आता 97-98 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहेत, LM पवार साहेब सचिव आहेत सध्या ते संस्थेमध्ये, तेही त्यावेळेला मुख्याध्यापक होते, ठुबे सर होते, KT सोनवणे होते, अशा प्रकारचे, आणि त्यानंतर जाधव बाळासाहेब हेही होते. मी असेपर्यंत सर्व मुख्याध्यापकांचा शिस्तीचा भाग आणि आपल्या बुद्धीचा कस जेवढा लागेल तेवढा या मुलांसाठी लावून काय काय योजना राबवता येतील, कोणत्या प्रकारे मुलांचा विकास वाढवता येईल, कशा प्रकारची बाहेरची शैक्षणिक व्याख्याने ठेवून मुलांच्या गुणवत्तेत वाढ करता येईल, हेच सतत आणि सतत चाललेलं असतं. विशेष करून
नववी दहावीच्या विद्यार्थ्यांवर एवढा फोकस असायचा, वेगवेगळ्या परीक्षा घ्यायच्या, गुणवत्ता परीक्षा ठेवायच्या, मग इतर कोणत्या गणित असो, हिंदी असो, चित्रकला असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो, शाळेचं नाव सतत गाजत राहिलेलं आहे. आणि अशा या नवभारत हायस्कूल शिवणे शाळेमध्ये त्याची फलश्रुती ज्याला म्हणूया आपण, ती अशी झालेली आहे आमच्या दृष्टत्वाच्या. आज आम्ही ती पाहतोय, ती पण आम्ही चाकतोय म्हटलं तर वावग होणार नाही. तर या शाळेने जे तयार केलेले विद्यार्थी आहे किंवा या शाळेतून तयार झालेले, मी मगाशीच उल्लेख केलेला होता त्याचा, की ही भूमी आहे ना शिवणे गावची भूमी, आसपासच्या खेड्यातून येऊन मुलं एवढी मोठी झाली आहे, उत्तुंग असं त्यांचं व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की या भूमीला जे मा जिजाऊ साहेबांचा पदस्पर्श झालेला आहे, छत्रपती शिवाजी राजांचा पदस्पर्श झालेला आहे, त्यांच्या घोड्यांची घोडदौड याच भागातून सिंहगडाकडे तोरणागडाकडे झालेली आहे. आणि आजही शिवणे परिसर किंवा या पुढचा जो बाकीचा मावळपुऱ्यातला परिसर आहे, तिथली सर्व मुलं या भागामध्ये शिकायला गेले. मावळ्यांचं रक्त त्या काळात स्वराज्य स्थापनेसाठी जसं सळसळत होतं ना, तसं इथल्या ग्रामीण भागातल्या अशिक्षित अडाणी पालकांच्या या मुलांचं सुद्धा रक्त अभ्यासासाठी जणू काही सळसळत असावं. आणि म्हणून ही कुठल्याही घरामध्ये सुविधा नसताना ही मुलं खूप मोठ्या पदावर आज विराजमान झालेली आहेत अगदी. आणि या मुलांना मदत करणारी माणसं खूप आहेत. तात्या इंगळे, ज्यांना तुकाराम इंगळे म्हणतात, आणि तात्या इंगळे त्याही या शाळेसाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या मदती करत असतात, गरीब मुलांना सहाय्य करत असतात, शाळेच्या अडचणी सोडवित असतात. अशी माणसं यांना लाभलेली आहेत या शाळेला. या शाळेचं मोठं भाग्य आहे. आणि त्याच्याबरोबर आम्हा शिक्षकांचंही भाग्य तोर म्हणावं लागेल की आसपास आपली संगती कशी आहे या आपल्या आसपास माणसं कसे आहे याच्यावरच आपल्या व्यक्तिमत्वाची धार असते. पाहा, आपलं व्यक्तिमत्व उजळ केव्हा होतं, की आपण ज्यांच्या परिसरात येतो, जी माणसं आपल्या अवतीभोवती असतात, त्यांच्या उत्तुंगपणावरच आपल्याला किंमत असते. आणि मग अशा प्रकारच्या या शिवणे शाळेतून जी मुलं आज तयार झालेली आम्हाला पाहायला मिळतात. मदन धायरे नावाचा एक विद्यार्थी आहे, तो चित्रपट गीतं वा पैलवान वा या चित्रपटाला त्याने गीतं दिलेली आहेत. तो उत्तम कवी आहे, लेखक आहे, निवेदक आहे. एवढं मोठं व्यक्तिमत्व सामान्य कुटुंबातल्या मुलाचं, आणि एका मराठी माध्यमाच्या शाळेतून नवभारत हायस्कूल शिवणे या ठिकाणाहून तयार होणं साधी सोपी गोष्ट आहे. म्हणजे यांना काहीतरी खाद्य या शाळेनं दिलेलं असलंच पाहिजे, घरातून मिळालंच असेल, पण त्याहीपेक्षा त्यांच्यावर शाळेनं केलेला संस्कार फार महत्त्वाचा आहे. राजेंद्र वाघ नावाचा एक कवी आज त्याला महाराष्ट्र शासनाचा नुकताच 50,000 रुपयाचा पुरस्कार मिळालेला आहे. विद्यार्थी कुठला? नवभारत हायस्कूल शिवणेचा आहे. तसं एक दादा खंडागळे नावाचा एक उत्तम कवी आहे, सुंदर सुंदर अशा कविता लिहितो. आणि आता नुकतंच पेपरमध्ये मी पाहिलं, त्यालाही प्रथम क्रमांकाचा पुरस्कार त्याच्या काव्यक्षेत्रात मिळाला आहे. एक नाव सांगायचं तुम्हाला दुसरं, की इतिहास अभ्यासक अमर दांगट, छत्रपती शहाजी राजांच्या संदर्भातलं त्याचं संशोधन चालू आहे. आणि तो सगळीकडे जिथे जिथे छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज किंवा तंजावरचे भेंकोजी राजे यांच्या काही अभ्यासासाठी किंवा यांचं सखोल ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी तो भ्रमंती करत असतो. आणि 14 खंडाच्या लेखनाचा त्याचा प्रपंच चालू आहे. हाही आमचाच विद्यार्थी अमर दांगट इतिहासाचं संशोधन करतोय. तो केवढी मोठी मजल आणि झेप आहे, हे कुठल्या पेठेतले नाही किंवा पुण्यनगरीतले नाही, शिवण्यासारख्या छोट्याशा गावातली ही मुलं या मुलांनी. आणि दुसरं एक सांगायचं आहे, वकील झालेला, वकिली जम बसवणारा एक उमाकांत अदमाणे नावाचा जो विद्यार्थी आहे, वकील तर आहेच परंतु अतिशय सुंदर हस्ताक्षर असणारा आणि उत्तम कविता करणारा कवी, म्हणून तोही आता 97-98 बॅचमध्ये होता. आणि नाव सांगतात बाहेर, विद्यार्थी सांगतात आम्हाला अमुक अमुक ठिकाणी विचारलं, आम्ही सांगतो आमच्या नवभारत हायस्कूल शिवण्याचं. मी असं म्हणणार नाही की मी त्यांना तयार केलेलं आहे, माझ्यासारखे इतर विषयाचेही शिक्षक होते, त्यांचाही त्यांना. कुंभार जेव्हा मडकं घडवतो, सुंदर कलाकृती तयार करतो, त्याला त्याचा एकट्याचा हात नसतो,
त्याच्या मुलाबाळांचा हात असतो पाणी आणण्यामध्ये, माती आणण्यामध्ये, आणि मग पाठीवरून हात फिरवताना किंवा त्या मडक्यावरून हात फिरवताना त्याचा हात होतो. तसं आमचं समूहाचं काम आहे, नवभारतासमोर शिवण्याचं काम चाललेलं आहे. आणि अशा प्रकारचं हे सगळं काम चालू असताना या मावळ खोऱ्यातल्या, मी तर आता हे विद्यार्थी आहेतच आमचे, पण यांना दुसरी एक उपाधी देऊ की हे मावळ वीर आहेत, वीर मावळे आहेत. तर या वीर मावळ्यांमध्ये आज आम्ही असं पाहतो, विनायक दारवटकर, मनोज सरपाटी, राहुल धावडे यासारखी जी मुलं आहेत ना, ती कुठे कुठे भरारी मारतात. कोणी आग्रा मोहिमेला जाते, कोणी पानिपतचं ठिकाण पाहायला जाते, तर कोणी दररोज आठवड्यातून एकदा तरी, महिन्यातून एकदा तरी गड कोट किल्ल्यांवर भ्रमंती करतात. असे हे विद्यार्थी घडले, त्यांचा जर अभ्यास कुठे झाला म्हणून विचाराल तुम्ही, तर तोही ह्या नवभारत हायस्कूल शिवणेमध्ये. आणि अशा ह्या सर्व मुलांनी आत्ता जो 97-98 कार्यक्रम ठेवला गेला, सोहळा संपन्न केला, त्या सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, ते महत्त्वाचं काम सांगायचं माझा लाडका विद्यार्थी म्हटलं तरी चाले, प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील गायकवाड सध्या प्राध्यापक आहे. आणि या विद्यार्थ्यांनी अतिशय सूत्रबद्ध सुंदर असं सूत्रसंचालन केलं. आणि तत्पूर्वी प्रास्ताविकाचं काम त्याचीच भगिनी पल्लवी गायकवाड हिने केलं. ही मुलं जेव्हा बोलत होती ना पटापटा, त्यावेळेला अक्षरशः अंगावर शहारे येत होते. इतकं सूत्रबद्ध सुसंबंधपणे हे विद्यार्थी बोलत होते, हे ह्यांना कसं जमलं? होय, खरंच आहे, हे शिवणे शाळेचं यश आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या नवभारत हायस्कूल शिवणे या शाखेमधल्या या विद्यार्थ्यांचं ते यश आहे. आणि या भूमीतलं अन्न खाऊन, या भूमीतलंच पाणी घेऊन, यशवंतराव चव्हाण नेहमी म्हणायचे, मला ते वाक्य कायम लक्षात राहतं की माणसं कसे जगतात, ज्या जमिनीतलं पाणी उत्तम आहे, ज्या जमिनीला खत उत्तम आहे, आणि जे बियाणं चांगलं आहे तिथे भरघोस पीक येत असतं, तर तेच उपमा मला परत इथं द्यावीशी वाटते की या ठिकाणी खूप सुंदर असे हे विद्यार्थी तयार झालेले आहेत. आज ते पालकांच्या भूमिकेत हजर होता ते, कारण 25 वर्ष लोटले, रौप्य महोत्सवी वर्ष त्यांनी साजरं केलेले आहेत. आणि अशा प्रकारचं हे शिवणं गाव कविता मला भावली म्हणून तर मी जेव्हा मला उत्स्फूर्तपणे सुचली तेव्हा मी लिहून ठेवली, शिवणे एक छोटेसे गाव. तर या छोट्याशा गावाने सुद्धा आम्हाला खूप खूप सारं प्रेम दिलं, आदर दिला. विशेष करून मी या गावात असताना पुरुष वर्गाशी माझा जास्त संबंध यायचा नाही, यजमानांचा असायचा, कुठेतरी मिटिंगा असायच्या, कुठेतरी पालकांच्या मिटिंग येतात, पण माझ्या तिथे काही मैत्रिणी खास तयार झालेल्या होत्या. आणि त्या कोणत्या म्हणाल तर अतुल दांगट यांची आजी, सुजाता दांगटची आई, त्यानंतर जनाबाई दांगट, लताताई दांगट, त्यानंतर अप्पा डंबेरेची आई, या भगिनी जर भेटल्या ना, या सगळ्या आज्या म्हणूया आपण, या जर भेटल्या ना, मनसोक्तपणे त्या माझ्याशी गप्पा मारायच्या, मीही त्यांची त्यांच्याशी बोलायची. कैलासवासी मुरलीधर दांटांच्या पत्नी ज्या होत्या त्याही मनसोक्त, आजही तिथे गेल्या की प्रवेशद्वाराजवळच संगीता दांगट आणि तिची जाऊबाई या दोघी हसत मुखाने बोलल्या की त्या गावात कधी आम्हाला परकं वाटत नाही, आपलंपण वाटतं, असं आपलंपण जपणारं हे शिवणे गाव. आणि या शिवणे गावातली ही शाळा नवभारत हायस्कूल शिवणे, या शिवण्याचे विद्यार्थी जे तयार झाले आहेत, या सर्व वीर मावळ्यांना आणि वीर बालांना वंदन करून मी थांबते. कारण बऱ्याचशा मुलीसुद्धा या शाखेमध्ये खूप मोठ्या पदावर आहेत. थोडंसं थांबते म्हणून जरी मी थोडीशी बोललेले आहेत, मला मुलींच्या संदर्भात बोलायचं आहे. आज निम्म्या संख्येने विद्यार्थी असतात आणि निम्म्याच संख्येमध्ये मुलीही असतात. मुलीसुद्धा डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत. आणि एका विद्यार्थिनीचा मला आता उल्लेख करायचं म्हणून मी पुढे चालू ठेवलेला आहे, ती म्हणजे आरती चव्हाण पाटील. मागच्या एका स्नेहसंमेलनामध्ये तिने उल्लेख केला, तिने कोणाला नाव ठेवलं नाही, माझाही खूप गौरव केला असं नाही, परंतु तिने एक आठवण सांगितली की मी एक व्यक्तिचित्र लिहिलेलं होतं आवडत्या शिक्षिका म्हणून, आणि ते व्यक्तिचित्र
बाईंना खूप आवडलं आणि म्हणून बाईंनी त्याची पानं शाळा संपल्यानंतर त्या निबंध वहीतली पानं फाडून नेली. पण पुढची गंमतीने जेव्हा ते वक्तव्य केलं तेव्हा तिला मी हात उंचावून सांगितलं, होय ती दोन पानं माझ्याकडे आहेत आणि ती दोन पानं मी जपून ठेवलेली होती. 25 वर्ष ती माझ्याकडे जपलेली होती. माझ्या यजमानांना आता एक छंद आहे, कोणतीही जुनी कागदपत्र असोत लेख असोत ते जपून ठेवायचीच. आणि ती दोन पानं पुन्हा मी तिला व्हॉट्सअपवर फेसबुकवर तिला परत साभार परत दिली. तिला जो आनंद झाला त्या आनंदापेक्षा दुसरं काहीच आम्हाला विद्यार्थ्यांकडून नको असतं. तोच आनंद आम्हाला सर्व विद्यार्थ्यांनी दिलेला आहे, त्या आरती चव्हाण पाटीलने दिलेला आहे. तर अशासारखे जे विद्यार्थी घडलेले आहेत, हजारो विद्यार्थी सुटलेत घडलेत आणि याही पुढे घडत राहतील. सर्व शाळेच्या शिक्षकांचं प्राथमिकपासून, कारण पायाभरणी प्राथमिकलाच होत असते, तर 10वीपर्यंत चे शिक्षक, कारण 11वी-12वीला काही आमचा संबंध येत नाही, तिथे इतर शिक्षक असतात, तर अशा सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव जेव्हा होतो तेव्हा ते विद्यार्थी आम्हाला नतमस्तक होतात. तेव्हा अंगातून शहार येते, एक लकेर जाते की आपण चांगल्या जागी होतो. 30 वर्ष मी सेवा ह्या नवभरायचा स्कूल शिवण्यामध्ये केली आणि विशेष महत्त्वाची आनंदाची गोष्ट माझ्या दृष्टीने झाली की माझी नेमणूकही तिथेच झाली आणि निवृत्तीही त्या शाळेत 30 वर्षानंतर झाली. हे माझ्या गुरुकृपेचं भाग्य. आणि शेवटी असं म्हणेल की माझ्या यजमानांची ती इच्छाच होती, ती गुरुकृपेनं त्यांचीही पूर्ण झाली. अशा ह्या स्वर्गीय घोलपसाहेबांना वंदन करून पुन्हा आणि या शिवणेभूमीला वंदन करून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नवभारत. हा थोडंसं माफ करा, माझ्याकडून थोडासा एक मुद्दा शिल्लक राहिलेला आहे, तो मला आवर्जून त्याचा उल्लेख करायचा. ही जी प्रतिमा आहे ही 25 वर्षापूर्वीची असणाऱ्या शाळेची प्रतिमा आहे. आणि विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी आमच्याकडे याची मागणी केली होती की शाळेचं जुनं चित्र तुमच्याकडे आहे का. आम्ही दिलं, पण त्याच्यामध्ये आमचे उभयतांचे फोटो असायचे, त्यांना फक्त शाळेचं हवं होतं. ती शाळा सर्वांच्या, आमच्याही मनात आज आहे, विद्यार्थ्यांच्याही मनात ती शाळा होती. आणि पण मग याचा शोध घेता घेता या मुलांनी सर्व वर्णन करून रघुनाथ यादव नावाचा जो कलाकार आहे, चित्रकार आहे, त्या चित्रकारानं ती शाळा स्वतःच्या कल्पनेतून ते चित्र साकार केलेले आणि हुबेहूब शाळा ती अशोक वृक्षाची झाडं आणि ती स्टेज ही पूर्ण तंतोतंत 100% गुण आहे की अशीच शाळा त्यावेळेला होती. आणि ते चित्र पाहून त्या दिवशी मिरवणूक जेव्हा मंडपात आली त्यावेळेला त्याचं पोर्ट्रेट तिथे लावलेलं होतं मोठं, पाहून आमचंच हृदय भरून आलं की ही जुनी शाळा आहे आणि ही जुन्या शाळेचं चित्र आहे. त्या ठिकाणी असणारी जी अशोकाची झाडं दिसतात आपल्याला, ती मलाही माहिती आहे 40 वर्षापूर्वी. आता वयस्कर झालेले आहेत कुलकर्णी सर, पीई कुलकर्णी मुख्याध्यापक होते, त्यांनी ते अशोकाची झाडं तिथे समोर लावलेली होती आणि ती आता उंच भरारे घेतली आहे त्या झाडांनी. त्या झाडांचं आजही सुंदर असं स्वरूप तिथे सर्वांना पाहायला मिळतं आहे. पण शाळेचा बाकीचा परिसर मात्र आज बदललेला आहे. कालानुसार, युगानुसार, तंत्रज्ञानानुसार 3 मजली इमारती झालेल्या आहेत. पण जुनी शाळा जी होती ती रघुनाथ यादवनी अशा प्रकारे इथे रेखाटून दाखवली. त्याचे सर्वप्रथम पुनश्च मी एकदा त्याच्या आभार मानते, अभिनंदन करते. आणि अशाच प्रतिकृती हजर झालेल्या 250-300 मुलांनासुद्धा त्या देण्यात आलेल्या आहे, आपल्या शाळेची आठवण म्हणून, स्मृती म्हणून. तर असा हा 97-98च्या तुकड्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. असेच रहा, मजेत रहा, आनंदात रहा, एवढंच सांगेल. धन्यवाद.